अगं पण तुला गरज काय होती त्या घरात जाण्याची? बाबा काय बिघडलं त्यात? ते काय खाणार होते का मला? ए परत असं बोलायचं नाही, सांगून ठेवतो. बाबा अरे मी फक्त त्या मापसेकरांचे पैसे परत करायला गेलेले बास. म्हटलं कशाला हवे त्यांचे उपकार. आणि माझ्या साखरपुड्यासाठी त्यांचा हॉल फुकट वापरला म्हणून आयुष्यभर ऐकत बसावं लागेल. मी भैवाजींचे पैसे परत दिले आणि आले. इतकंच नाही तर मी त्यांना माझ्या साखरपुड्याचं आमंत्रण पण दिले. करेक्ट केलं ना? पण एक लक्षात ठेव, हे सगळं तुझ्या आईला सांगू नको. नाही सांगणार. पण बाबा त्यांच्या घरात पाऊल ठेवल्यावर ना काहीतरी ऑड फील झालं मला. लहानपणाची आठवण झाली. ती म्हणजे एक्झॅक्ट काही आठवत नाहीये ना. मापसेकरांचा वाडा जसा होता तसाच आहे. आय गेस दारातून आत गेल्यावर उजवीकडे कार्तिका आत्याची खोली होती का? जाऊ दे ना तो विषय आता. आपण तुझ्या साखरपुड्याच्या तयारी बद्दल बोलूया. अरे बाबा असं काय दादा. ओके राधा, मला एक वचन हवंय तुझ्याकडून. वचन? यापुढे काहीही झालं तरी तू मापसेकरांच्या घरात पाऊलही टाकणार नाहीयेस. ओके बाबा मी वचन देते, मी यापुढे मापसेकरांच्या घरात पाऊलही टाकणार नाही. काय हो बाई, तुका काय झालं हसू? वहिनी तुम्हाला नाही येते हसायला? मला तर आज किती दिवसांनी इतका आनंद होतोय. त्या राधाने कसला फज्जा उडवला सगळ्यांचा. हा आपले मामनजी म्हणाले सुद्धा राधाच्या लग्नात भांडीच घासायची वेळ येणार आहे. वहिनी मला तर खूप आनंद होतोय. कसली डॅशिंग आहे ना ती राधा. हाय गो बाय. ह्या बाकी खरा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना वहिनी, शिरोडकरांची मुलगी आपल्या घरात आली की आपल्या सगळ्यांची सुटका होणार म्हणून. विलास भाऊजी नक्की आणतील नीलाला या घरात. को घबरा, तुका काय झालं इतका हुरळू? मापशेकरांच्या शेपटावर पाय दिला त्या राधान. आता ही लोका कुठल्या